तर म्हणे बाबासाहेबांनी 32 साली पुणे करार झाला महात्मा गांधी आणि बाबासाहेबांच्यामध्ये, आणि पुणे करार होऊ नये अशा तऱ्हेची योजना ही बाबासाहेबांची होती, कारण याच्यामध्ये आमचं नुकसानच आहे म्हणून बाबासाहेब टाळाटाळ करत होते. आणि त्यावेळीची परिस्थिती अशी झाली होती की आंबेडकर विरुद्ध देश, म्हणजे देशातले सगळे नेते एका बाजूला आणि बाबासाहेब एका बाजूला, कारण बाबासाहेबांनी सरळ सांगितलं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये मी या पुणे करारावर सही करणार नाही आणि तुम्ही मान्य करणार नाही. आणि मग बाबासाहेब असे अगदी त्यांच्या समोर बोलले की माझ्यासमोर दोन प्राण आहेत म्हणे, एक महात्मा गांधीचा प्राण एका बाजूला आणि दुसरा जो प्राण आहे तो 7 कोटी अस्पृश्यांचा प्राण आहे, कारण त्यावेळची लोकसंख्या 7 कोटी होती. जर महात्मा गांधीच्या पुणे करारावर मी सही केली तर 7 कोटी लोकांचं नुकसान होणार आहे, म्हणून माझ्यासमोर एक प्राण की 7 कोटी लोकांचे प्राण हा प्रश्न उभा राहिलेला आहे. परंतु मी ठरवलं आहे 7 कोटी लोकांच्या अन्नामध्ये मी माती कालवणार नाही असं मी निश्चित ठरवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असं महात्मा गांधींचा प्राण गेला तरी 72, म्हणजे अशा तऱ्हेची ती परिस्थिती त्यावेळची, अतिशय तप्त अशी परिस्थिती संपूर्ण देशामध्ये. बाबासाहेबांना अनेक पत्रे यायची, खुनाची पत्रे यायची, तरी बाबासाहेब डगमगले नाहीत. आणि मग त्यावेळी काही दिवसांनी त्यांनी एक मृत्यूपत्र तयार केलं बाबासाहेबांनी कच्चं, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा या देशामध्ये खून होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि मग त्याच्याकरता एखादं मृत्यूपत्र तयार झालं पाहिजे. तो काळ होता 34चा, आणि मग बाबासाहेबांनी ते कच्चं मृत्यूपत्र तयार केलं आणि हा त्याच्यामध्ये मुद्दा टाकला, आणि मुद्दा टाकल्यानंतर पुढच्याही परिस्थितीमध्ये ही चळवळ पुढे तुम्ही थांबवू नका. बरं, चळवळ म्हटल्यानंतर पैसा लागतो, पैसा आणायचा कुठून? आपल्या समाजाजवळ पैसा नाही. बाबासाहेब त्या मृत्यूपत्रामध्ये असं लिहितात की राजग्रह नावाचा बंगला मी बांधलेला आहे, जर यदा कदाचित चळवळीला पैसे कमी पडले तर तो राजग्रह विका आणि त्यातून पैसा उभा करा आणि तो पैसा तुम्ही चळवळीला लावा, अशा तऱ्हेचं मृत्यूपत्र बाबासाहेबांनी 1934 साली तयार करून ठेवलेलं होतं. आणि त्याची मूळ प्रत दादासाहेब गायकवाडांनी ती खैरमोडेना दाखवलेली होती. सर्वसामान्यांपर्यंत खर म्हणजे हा कसलं मृत्यूपत्र बाबासाहेब म्हणजे हे कोणालाही बरं. त्यांनी दुसऱ्या खंडामध्ये जो याचा उल्लेख केला आहे तो त्या प्रस्तावनेमध्ये केलेला आहे, त्यामुळे प्रस्तावना काय सहसा लोक वाचत नाही, वाचतात ते मधलं जे मॅटर आहे ते वाचतात, त्यामुळे ह्या मुद्द्याकडे जावं तसं लक्ष कोणाचंही गेलेलं नव्हतं. म्हणजे अशा अनेक अशा बाबी असतात ना, तर त्या बाबी आपल्याला कळत नाहीत आणि आपण त्या दृष्टीनं विचार करत नाहीत. असा म्हणजे आपला जो विषय आहे ना, अप्रसिद्ध म्हणा अशा ज्या बाबासाहेबांच्या अशा अनेक अनेक अशा गोष्टी आहे ना. नागपूरला गेले, औरंगाबादला गेले, आणि औरंगाबादला मराठवाडा साहित्य संमेलन नावाची संस्था, तर त्यावेळी ती संस्था होती हैदराबादला, आता ती औरंगाबादला आली ती, पण त्यावेळी औरंगाबादला नव्हती ती, ती हैदराबादला होती. आणि त्या लोकांचं फार म्हणणं होतं बाबासाहेबांना की एकदा तुम्ही आमच्या संस्थेला भेट द्या म्हणून, पण त्याप्रमाणे बाबासाहेब एकदा माईसाहेबांना घेऊन गाडीतून हैदराबादला गेले, आणि हैदराबादला गेल्यानंतर गाडीतून उतरताना बाबासाहेबांचं लक्ष त्या संस्थेच्या समोरच्या फलकावर गेलं. फलक लावलेला होता ना, तर त्या फलकावर असं लिहिलं होतं मराठवाडा साहित्य परिषद. बाबासाहेब बघत बघतच आतमध्ये गेले ते, हां म्हणजे लक्ष सगळं त्या बोर्डाकडे होतं, आणि बाबासाहेबांनी आतमध्ये प्रवेश केला आणि सगळे लोक बाबासाहेबांचं स्वागत करण्याकरता समोर उभे होते, आणि बाबासाहेब उभं राहूनच बोलायला लागले. अरे म्हणे तुम्हाला साधा शब्द देखील त्याचं मराठी भाषांतर करता येत नाही, लिटरेचर हा इंग्रजी जो शब्द आहे त्याचं भाषांतर तुम्ही काय साहित्य करणार काय? कोणी सांगितलं हे साहित्य लिटरेचरचा मराठी अर्थ हे साहित्य म्हणून? नेमकं साहित्य म्हणजे काय? मर्त्यकाचं साहित्य म्हणजे मैत्याला जे सामान आणतो
ते साहित्य का किंवा न्हाव्याचं साहित्य का काय नेमकं साहित्य म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला साधं सरळ मराठी भाषांतर देखील करता येत नाही. त्याच्यामध्ये एक पुन्हा होतात विद्वान, तो म्हणे अहो साहेब म्हणे तसे नाही, सह अधिकीती म्हणजे साहित्य. बाबासाहेबांनी सांगितलं की मला संस्कृत चांगलं येते म्हणे, तू मला संस्कृत शिकवण्याचा प्रयत्न करू नको म्हणे. मग एकाने जणाने वाङ्मय, तर वाङ्मय म्हणे त्याच पठडीतला फार चांगला अर्थ आहे असं नाही, परंतु साहित्यापेक्षा थोडा बरा आहे म्हणे. बरं आहे अशा तऱ्हेचं त्याने सांगितलं. मग बाबासाहेब म्हणतात अरे मराठी जर तुम्हाला अस्सल बघायचं असेल ना तर महानुभावाचं जे मराठी आहे ना ते अतिशय चांगलं मराठी आहे, आणि मूळ मराठी त्या महानुभाव पंथाच्या साहित्यामध्ये तुम्हाला सापडेल. तर तेवढ्यात एक भुसारी म्हणून प्राध्यापक होता, तर त्याने सांगितलं अहो साहेब मी त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे म्हणे. कुठेही पुस्तक म्हणे तू म्हणे घरी आहे. बाबासाहेबांनी त्यावरून तो ड्रायव्हरला सांगितलं यांना घेऊन जा आणि यांचं जे पुस्तक आहे ते घेऊन या म्हणून, आणि बाबासाहेब फिरले. पुढे चालता चालता मदा गाडगीळ या नावाचे तिथले प्रमुख होते, संस्कृतचा फार मोठा पंडित, आणि त्यावेळचा सरकार दरबारामध्ये इंजिनियर होता तो, फार मोठा इंजिनियर. आणि मग त्याने मग बाबासाहेबांची विचारपूस केली वगैरे, नमस्कार वगैरे केला आणि सांगितलं का मी असा असा आहे. मग बाबासाहेबांनी सांगितलं काय चाललं आहे वगैरे काय नाही, या साहित्याच्या संस्थेबद्दल तुम्ही काय करता ते काय नाही व्यवस्थित आम्हाला जेवढं काय करता येतो ते आम्ही करतो. कारण जर शंकराचार्य जर कधी हैदराबादला आले तर पहिल्यांदा त्या गाडगिळांच्या घरी त्यांची पाद्यपूजा व्हायची, आणि त्याच्यानंतर मग इतर कार्यक्रम शंकराचार्य स्वीकारायचे. म्हणजे हा मदा गाडगीळ एवढा मोठा मनुष्य होता तो, आणि हा मदा गाडगीळ आणि बाबासाहेब यांची बाबासाहेब आणि माईसाहेब असे खुर्चीवर बसलेले असतील ना, आणि हे सगळे उभे होते हो, सगळे उभे होते. आणि मग त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं उपनिषदावर मदा गाडगीळाने, ते पुस्तक घेतलं आणि त्याने सांगितलं की बाबासाहेब मी एक ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ मी तुम्हाला देतो म्हणून. तर बाबासाहेबांचं मान उंच करून बघितलं, पाहिलं तो उपनिषद हो अहो म्हणे मी महार जातीचा, जर त्याला स्पर्श झाला तर तुमचा ग्रंथ अमंगल होईल म्हणे, कारण महाराचा स्पर्श आणि बरं ते वेदावर पुस्तक आहे म्हणे, आणि तुम्ही असं अमंगल असं काय काम करू नका म्हणे, धर्माला बाधा येईल अशा तऱ्हेचं काम तुम्ही ते करू नका, आणि ते पुस्तक मला तुम्ही देऊ नका आणि माझा स्पर्श त्या पुस्तकाला होऊ देऊ नका, असं त्यांनी त्या गाडगिळांना सांगितलं. आणि ते सगळी ती ब्राह्मण मंडळी सगळी, आता त्यावेळेचे सगळे ब्राह्मणच मंडळी असायचे ना, फार हुशार लोक होते सगळे, संस्कृत त्यांचं फार चांगलं, मराठी फार चांगलं, अभ्यास फार चांगला. आणि मग तेवढ्यात गाडगीळ सांगतात म्हणे बाबासाहेब ही जी उपनिषदं आणि जी लिहिलीत म्हणे त्या काळच्या मोठमोठ्या ऋषी मुनींनी लिहिलेली म्हणे, त्यांचा हा सगळा संग्रह आहे म्हणे, आणि त्या ऋषी मुनींच्या योग्यतेचे तुम्ही देखील एक फार मोठे ऋषी मुनी आहात, म्हणजे तुम्ही त्यांच्याच परंपरेतले आहात म्हणे, तुम्ही काय त्यांच्यापेक्षा कमी दर्जाचे असं काही समजू नका म्हणे, तुम्ही देखील त्याच योग्यतेचे आहात म्हणे, आणि त्यामुळे हा ग्रंथ स्वीकारायला तुम्हाला काही अडचण पडणार नाही. आणि मग बाबासाहेब उभे राहिले गाडगिळांनी तो ग्रंथ बाबासाहेबांच्या हातात दिला, आणि दोघांना पण एवढं गहिवरून आलं ना तर एकमेकाला त्यांनी मिठी मारली होती, आणि मिठी मारल्यानंतर 5 मिनटं म्हणजे सगळं वातावरण होतं ना सगळं बदलून गेलं ना तिथे, हां म्हणजे अशा तऱ्हेचा तो जो प्रसंग होता ना तो, असे अनेक प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनामध्ये होतात. सगळ्यात महत्त्वाचा जो प्रसंग आहे ना तो बाबासाहेब ब्रिटिशांच्या वेळी लेबर मिनिस्टर होते एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये, आणि तिथे काम करीत असताना त्यांच्याकडे मजूर खातं होतं, इतर अनेक खाती होती त्यांच्याकडे. तर त्यावेळी काय झालं माहिती आहे का, ब्रिटिशाकडून हिंदू बनारस युनिव्हर्सिटी स्थापन करण्याकरता पंडित गोविंद मालवीय यांनी त्यांना विनंती केली का मला या बनारसला हिंदू विद्यापीठ स्थापन करायचे, त्यामुळे तुम्ही ब्रिटिशांनी मला मदत करावी. मग ब्रिटिशांनी काय केलं, त्यांना 6 लाखाची मदत केली, 3 लाख रुपये कर्ज दिलं आणि 3 लाख
त्यांना डोनेशन दिलं आणि ती युनिव्हर्सिटी त्यावेळी उभी राहिली. त्याचप्रमाणे मुसलमान देखील होतं त्यावेळी. अलीगड नावाची जी युनिव्हर्सिटी मुसलमानांची यूपीमध्ये होती, त्या मुसलमानने देखील सांगितलं की आम्हाला देखील हिंदूंना जर तुम्ही हे करून दिली असेल तर आम्हाला देखील मुसलमानांना तुम्ही एक विद्यापीठ स्थापन करून द्या. आणि मग ब्रिटिशांनी पुन्हा त्यांना 6 लाख रुपये कर्ज दिलं, 3 लाख कर्ज दिलं आणि 3 लाख डोनेशन दिलं आणि त्याप्रमाणे अलीगड युनिव्हर्सिटी स्थापन झाली. बाबासाहेबांच्या नजरेसमोर होतं हे सगळं. हिंदूंना देखील विद्यापीठ स्थापन करून दिलं, मुसलमानांनाही विद्यापीठ. मग आपलं काय? कारण आपल्याला खरं म्हणजे याची तर फार गरज आहे. आणि मग बाबासाहेबांनी देखील बरोबर त्या ब्रिटिशांच्या मागे लागले आणि आम्हाला देखील अस्पृश्याकरता या ठिकाणी मुंबई शहरामध्ये एक कॉलेज आम्हाला सुरू करायचं आहे, तर आम्हाला देखील तुम्ही मदत करायला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी बाबासाहेबांना देखील 6 लाख रुपये दिले, 3 लाख कर्ज आणि 3 लाख डोनेशन अशा तऱ्हेनं बाबासाहेबांना. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1945 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटी या नावाची एज्युकेशन संस्था स्थापन केली. आणि स्थापन केल्यानंतर मग पहिलं जे कॉलेज सुरू झालं आपलं, तर ते मरीन लाईन्सला बराकी होत्या मिलिटरीच्या, त्या बराकीमध्ये बाबासाहेबांनी लेजवरची जागा घेतली आणि लेजवर जागा घेऊन ते कॉलेज त्या ठिकाणी सुरू केलं. एकावेळी त्यावेळी एक आर्ट्स आणि सायन्स अशी 2 कॉलेजं बाबासाहेबांनी सुरू केली. आजही आपल्याला नवीन कॉलेज काढायचं असेल तर आपल्याला ज्युनियर कॉलेजला फक्त परवानगी मिळते, संपूर्ण डिग्रीला परवानगी आपल्याला मिळत नाही. परंतु त्यावेळी बाबासाहेबांनी संपूर्ण डिग्रीला त्यावेळी परवानगी, म्हणजे BA आणि BSc अशा दोन्ही याला बाबासाहेबांनी परमिशन घेतलं आणि ते कॉलेज सुरू केलं. आणि आर्ट्स जे कॉलेज होतं त्या कॉलेजचा जो प्रिन्सिपॉल होता तो कोणाला नाही माहिती, तर बाबासाहेबांचे एक मित्र होते AB गजेंद्र गडकर, ते हेल्पिस्टन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक होते. त्यांचे मोठे भाऊ PV गजेंद्र गडकर म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये चीफ जस्टिस होते, त्यांचे हे धाकटे भाऊ होते. आणि मग त्यांनी त्याप्रमाणे बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं. बाबासाहेबांचे ज्यावेळी बाबासाहेब 1913 BA झाले त्यावेळी तो देखील BA झाला, परंतु संस्कृताचा स्कॉलर होता. नंतर MA झाल्यानंतर त्याच कॉलेजमध्ये तो संस्कृतचा प्राध्यापक म्हणून राहिला. आणि मग बाबासाहेबांनी गजेंद्र गडकरला सांगितलं का ते प्राध्यापक आहे ते सोडून दे आणि ह्या कॉलेजमध्ये ये आणि तो प्रिन्सिपल हो म्हणून. आणि मग AB गजेंद्र गडकर आर्ट्सचे प्रिन्सिपल झाले. त्यावेळी आपल्या लोकांनी फार ओरड केली, अरे कॉलेज आपलं आणि या ब्राह्मणाला इथे कशा करता तुम्ही आणून ठेवता. त्यावेळी बाबासाहेबांनी असं सांगितलं की त्या विषयामध्ये हा मास्टर आहे तो कुठच्या जरी धर्माचा असला, कुठच्या जातीचा जरी असला, तरी त्याची ही जागा योग्य आहे याचे मला जाणीव आहे. आणि तो कसा मनुष्य आहे हा माझा गेल्या अनेक वर्षापासून जवळचा मित्र आहे आणि म्हणून त्याने ती नोकरी सोडून या कॉलेजमध्ये आलेला आहे म्हणून, आणि या कॉलेजची भरभराट केल्याशिवाय तो राहणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून त्यांची मी या ठिकाणी नेमणूक केली. आणि त्याप्रमाणे ते कॉलेज सुरू झालं. हिंदुस्थानातलं त्यावेळचं पहिलं मॉर्निंग कॉलेज हे सिद्धार्थ कॉलेज होतं. त्याच्या अगोदर संपूर्ण देशामध्ये मॉर्निंग कॉलेज कुठेही नव्हतं. बाबासाहेबांनी असा विचार केला की माझा मुलगा जर मॅट्रिक पास झाला तर त्याला ताबडतोब नोकरी करावी लागते, का नोकरी केल्याशिवाय त्याला गत्यंतरच नाही ना. आणि मग जर तो नोकरी करायला लागला तर त्याला शिक्षण घेता येत नव्हतं. तर आमच्या मुलांनी शिक्षणही घेतलं पाहिजे आणि नोकरी केली पाहिजे, दोन्ही कामं एकावेळी करायला पाहिजे, म्हणून मॉर्निंग कॉलेजची फार आवश्यकता आहे. आणि मग युनिव्हर्सिटीची झगडा करून बाबासाहेबांनी मॉर्निंग कॉलेजची परवानगी घेतली आर्ट्स कॉलेजकरता आणि ते कॉलेज त्याच बाराकीमध्ये सुरू केलं 7:30 ते 10:30 वाजेपर्यंत. आणि 10:30 एकदा कॉलेज सुटलं की तो त्याच्या ऑफिसमध्ये जायचा. आणि त्यावेळीच्या ऑफिसं देखील अशी होती ना, तर एक तर हे कॉलेज चर्चगेटजवळ होतं बोरीबंदर, तिकडे बालट पियर, इकडे चर्चगेट आणि तिकडे कुलावा, अशा ठिकाणी त्यावेळीची सगळी ऑफिसेस असायची. आणि बाबासाहेबांनी हे कॉलेज जे सुरू केलं ना,
तर ते कॉलेजमधून सुटल्यावर तो 5 ते 10 मिनटामध्ये त्याच्या ऑफिसमध्ये यायला पाहिजे. म्हणजे अशा तऱ्हेचं ते मध्यवर्ती ठिकाणी ते कॉलेज होतं ना, त्यामुळे ह्या चारही ठिकाणी तो 5 ते 10 मिनटामध्ये जायचा. म्हणजे अशा तऱ्हेची ती बाबासाहेबांची योजना होती. आणि त्या कॉलेजमध्ये पहिल्या वर्षी जवळजवळ 1600 विद्यार्थी आले, त्याच्यामध्ये 600 विद्यार्थी आपले फक्त 600 आपले त्यावेळी. म्हणजे 20 जून 1946 पहिलं कॉलेज बाबासाहेबांनी सुरू केलं. आणि ते सुरू केल्यानंतर 1949 ती लीज संपली आणि बाबासाहेबांना त्या कॉलेजला नोटीस आली की तुम्ही ताबडतोब ही जागा खाली करा, तुमची लीज संपलेली आहे. आता बाबासाहेब जवळ दिल्लीला होते आणि मग इथले त्या गव्हर्निंग बॉडीच्या लोकांनी बाबासाहेबांना सांगितलं असा झालेलं आता करायचं का, बरं एवढे विद्यार्थी आता कुठे ठेवायचे आपण. आणि त्याचवेळी काय झालं माहिती आहे का, फोर्टमध्ये 2 बिल्डिंग सरकारने जप्त केलेल्या होत्या. त्या 2 बिल्डिंग होत्या जपान्यांच्या, एक होती अल्बर्ट, अल्बर्ट म्हणजे आताचं जे आनंद भवन त्याचं नाव अल्बर्ट होतं, आणि गल्लीमध्ये जे बुद्ध भवन आहे त्याचं नाव मेनकाव. या दोन्ही बिल्डिंग ह्या जपान्यांच्या होत्या. परंतु सेकंड वॉरमध्ये काय झालं, जपानाने हिटलरला मदत केली, त्यामुळे ब्रिटिशांचे ते शत्रू झाले. आणि मग त्यांच्या एवढ्या प्रॉपर्टीज होत्या ना त्या सगळ्या या ब्रिटिशांनी जप्त केल्या. आणि जप्त केल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं, ते भारत सरकारच्या अंडर त्या दोन्ही बिल्डिंग आल्या. तर बाबासाहेबांचं लक्ष होतं त्या 2 बिल्डिंगवर, पण करायचं काय, त्याची किंमत ज्यावेळ पाहिली सरकारी ते 13 लाख रुपये झालेली होती. आता 13 लाख आणायची कुठून, म्हणजे आनंद भवन आहे त्या बिल्डिंगची किंमत झाली 7 लाख रुपये आणि बुद्ध भवन आहे त्या बिल्डिंगची झाली किंमत 6 लाख रुपये. बरं, आपल्याजवळ जे 6 लाख होते की नाही, त्यातून 3 लाख फक्त बॅलन्स राहिलेले होते. मग 3 लाख लायब्ररीकरता किंवा सायन्सच्या याच्याकरता वगैरे अशा तऱ्हेचं खर्च झाला होता. डागडुजी करणं, हे करणं, डेस्क आणणं, खुर्च्या आणणं, टेबल आणणं, ऑफिस तयार, आणि 3 लाख रुपये आता 10 लाख रुपये आणायची करून. बरं, त्यावेळी बाबासाहेब मंत्री असताना देखील पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेबांचे एवढे चांगले संबंध नव्हते की बाबासाहेबांनी मागणी करायची आणि नेहरूंनी ताबडतोब ते कर्ज द्यायचं. बरं, व्यक्ती म्हणून असं कोणी ते कर्ज देऊ शकत नव्हतं, 10 लाखाचं कर्ज त्यावेळेस. आणि मग बाबासाहेबांनी विचार केला की आता करायचं काय म्हणून, कुठच्या अशा एखाद्या व्यक्तीला सांगायचं का, ती व्यक्ती नेहरूला सांगेल आणि नेहरू ताबडतोब मला 10 लाखाचं कर्ज, कारण 10 लाखच पाहिजे होते फक्त, 3 लाख होते यांच्याकडे. आणि मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं, लेडी माऊंटबॅटन म्हणजे लॉर्ड माऊंटबॅटन ते व्हाईसरॉय जनरल होते त्यावेळी, त्यांची पत्नी होती ती, त्या पत्नीचे आणि नेहरूचे अतिशय चांगले जवळचे संबंध होते. आणि लेडी माऊंटबॅटननं काहीतरी सांगितलं तरी नेहरू ऐकत होते. आणि मग बाबासाहेब लेडी माऊंटबॅटनला भेटले, कारण 47 साली ज्यावेळी आपलं कॉलेज सुरू झालं त्यावेळी लेडी माऊंटबॅटननं या कॉलेजला भेट दिलेली होती, सिद्धार्थ कॉलेजला. आणि तिने रिमार्क देखील अतिशय चांगला लिहिला होता की आंबेडकरांनी हे जे कॉलेज सुरू केलेलं आहे हे अतिशय चांगलं आहे, इथले विद्यार्थी संख्या मी पाहिली, इथले प्राध्यापक देखील मी पाहिले, तर अतिशय मला आनंद झालेला आहे. अशा तऱ्हेची शिफारस आणि नोटबुकामध्ये व्हिजिटर बुकामध्ये तिने नमूद करून ठेवलेलं होतं. मग बाबासाहेबांनी त्या मॅडमला सांगितलं, तुम्ही त्या कॉलेजची प्रगती पाहिलेली आणि आता त्याची लीज संपलेली आहे आणि ह्या 2 बिल्डिंगवाला यायचं आहे आणि ह्याच्याकरता माझ्याजवळ पैसे नाहीत, तर 10 लाखाचं कर्ज कसं तरी नेहरू सरकारला सांगा आणि मला मिळवून द्या. बाबासाहेबांनी सगळे ते शिक्षण क्षेत्रामध्ये काय आपल्याला आवश्यक आहे काय आवश्यक नसतं याचा विचार करून ह्या 2 बिल्डिंगी ताब्यात घेतल्या. एकाचं नाव बुद्ध भवन ठेवलं आणि एकाचं नाव आनंद भवन ठेवलं. आणि बुद्ध धमाकडे माझा कसा ओढा आहे हे त्याने प्रत्यक्ष कृतीनं आपलं समोर मांडलं. आणि अशाच तऱ्हेचा त्याच्याकरता बाबासाहेबांना बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ त्यांनी जवळजवळ
छप्पन साली पूर्ण करत आणलेला होता. त्याच्या अगोदर 55 साली बाबासाहेबांनी गॉस्पेल बुद्धा अँड हिज गॉस्पेल अशा तऱ्हेचा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला होता आणि त्याच्या फक्त 60-70 प्रती त्यांनी छापलेल्या होत्या आणि जगातील जेवढे एक्सपर्ट आहे त्या विषयाचे त्यांना त्या प्रती पाठवून त्यांची भूमिका काय हे बाबासाहेबांना जाणून घ्यायचं होतं आणि म्हणून तो ग्रंथ त्यांनी 55 साली छापला. त्याच्यामध्ये पुन्हा काही दुरुस्त करून किंवा काय ॲड करून मग पुढे बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ छापला तो आणि तो ग्रंथ आपला समोर जो आहे ना तो बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ आहे. परंतु त्या ग्रंथामध्ये जी प्रस्तावना लागते की नाही, प्रिफेस लागतो की नाही, ती प्रिफेस आजही आपल्याला त्या ग्रंथामध्ये पुढे सापडत नाही. आणि मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की प्रत्येक ग्रंथाला ही प्रस्तावना असते, प्रिफेस असतो, आणि मग या ग्रंथाला का नाही? तर या ग्रंथाला देखील प्रिफेस होता, प्रस्तावना होती, परंतु प्रस्तावना जर होती तर मग ती त्याच्यामध्ये का टाकली नाही असा पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो. तर आजच्या बुद्ध अँड ही धम्म या ग्रंथामध्ये आपल्याला ती प्रस्तावना सापडणार नाही, परंतु इतरत्र काही दिवसांनी ती प्रसिद्ध झाली आहे. परंतु आजही बुद्ध अँड त्याचा धम्म या ग्रंथात ती प्रस्तावना दिसत नाही. त्याचं कारण टेक्निकल बाब अशी झालेली आहे की आर आर भोळे हे चेअरमन पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे होते आणि त्यांनी हे तो ग्रंथ प्रसिद्ध केलेला होता सिद्धार्थ कॉलेजच्या वतीनं. परंतु काय झालं, त्यावेळी तो ग्रंथ पहिला जो एडिशन निघाली ती 1957 साली निघालेली आणि त्या 1957 सालामध्ये त्याच्यामध्ये त्या प्रस्तावनेमध्ये माईसाहेब आणि डॉक्टर मावळणकर यांचा बाबासाहेबांनी फार उजोउजो केलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की डॉक्टर आंबेडकर आपले मिसेस आंबेडकर आणि डॉक्टर मावळणकर यांच्या अथक वैद्यकीय कौशल्यामुळे माझी जीवनज्योत ही तेवत राहू शकली आणि म्हणून मी हा ग्रंथ पूर्ण करू शकलो अशा तऱ्हेचं एक वाक्य त्या ग्रंथामध्ये आहे. तर आजपर्यंत देखील ती प्रस्तावना त्या ग्रंथामध्ये कोणी टाकत नाही. त्याचं कारण असे का पहिली जी एडिशन आहे त्याची आम्ही रिप्रिंट करतो, मग त्या पहिल्या प्रस्तावनेमध्ये जर प्रस्तावना नसेल ग्रंथामध्ये तर मग आता आम्हाला टाकण्याचा काय अधिकार आहे? आता गंमत अशी आहे की नेमकी ती प्रस्तावना म्हणजे तरी काय काय त्या प्रस्तावनेमध्ये असं. तर ती प्रस्तावना लिहिताना बाबासाहेबांनी सांगितलं का मला नेहमी लोक दोन प्रश्न विचारतात या देशामध्ये. पहिला प्रश्न असा का तुम्ही अस्पृश्य असताना तुम्ही गरीब असताना एवढ्या उच्च डिग्र्या कशा प्राप्त केल्या, हा पहिला प्रश्न मला नेहमी विचारतात. आणि दुसरा प्रश्न विचारतात का तुम्ही बुद्ध धम्माकडे का वळलात. तर खरं म्हणजे पहिला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचीही जागाच नाही, मग प्रस्तावनेही जागा नाही मग. परंतु दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचीही जागा निश्चित आहे आणि म्हणून मी बुद्ध धम्माकडे कसे वळलो अशा तऱ्हेचं मी त्याचा वळाभोव करतो. आणि मग बाबासाहेबांनी त्याचा वळाभोव करताना असं सांगितलं की माझ्या वडिलांचा आमच्या घरामध्ये असा नियम असायचा की जेवल्यानंतर आणि झोपेच्या अगोदर सगळ्या मुलांनी एकत्र येऊन रामायण आणि महाभारताची पारायणे करायला पाहिजे आणि ती पारायणे झाल्याशिवाय आम्हाला झोपायला मिळत नव्हतं. आणि हे बरेच दिवस गेले. एक दिवस मी सहज वडिलांना असा प्रश्न विचारला, कारण काय झालं त्याच्या अगोदर 7 साली बाबासाहेब मॅट्रिक पास झाले होते आणि मॅट्रिक पास झाल्यानंतर केळेश्वर गुरुजींनी गौतम बुद्धाचं चरित्र हे त्यांना भेट दिलं होतं. त्यावेळी त्यांनी ते त्यांच्या याच्या कुवतेप्रमाणे ते वाचलेलं होतं ते. आणि वाचलं असताना पुन्हा मग थोडा हा भाग त्यांच्या नजरेमध्ये आलेला होता आणि म्हणून त्याने वडिलांना विचारलं का तुम्ही हे सारखं आमच्या भोवती कशाला टुंबणं लावता, कारण हे लोक हे ब्राह्मण जातीचे लोक आणि अस्पृश्यांना कमी लागतात आणि यांचा काय उजवजं करता. एकतर द्रोणावर माझा विश्वास नाही. हां, आणि मग तो बोलतो एक आणि करतो एक,
तर भीष्माचार्यावर माझा विश्वास नाही, तो देखील बोलतो आहे आणि करतो आहे, आणि तुम्ही त्याची शिकवण मला आम्हाला का देता? बाप रामजी बाबा गप्प बसले, परंतु त्यांच्या लक्षात आलं की आता याच्या डोक्यामध्ये क्रांतीची चक्र सुरू झालेली आहे, आणि मग त्याला ठाकूर मातूर उत्तर देऊन गप्प बसवलं आणि पुन्हा त्यांचे कार्यक्रम हे सतत चालूच राहिले ते. आणि मग एक दिवस पुन्हा बाबासाहेबांनी हा प्रश्न आपल्या वडिलांना विचारला आणि मग ते म्हणत होते की हे जे तुम्ही रामायण आणि महाभारत हे जे मला वाचायला लावतात ना, हे मला आवडत नाही म्हणून. आणि मग ते सांगतात की सीतेला वनवासामध्ये पाठवलं आहे रामानं, ते देखील आदर्श पुरुष म्हणून रामाला ते शोभलं का, पर ती गरोदर असताना लक्ष्मणाला म्हणजे भावाला सांगितलं हिला अरण्यामध्ये सोडू नये, आणि त्याप्रमाणे सीतेला त्या रथात बसवलं आणि लक्ष्मणानं त्या अरण्यामध्ये सोडून दिलेलं आहे. आणि मग ती सीता विचारते की भाऊजी मला तुम्ही कुठे घेऊन चालला, तिला काही माहिती नव्हती, परंतु रामाची अशी आज्ञा होती की एकही शब्द बोलायचा नाही, तिला काही सांगायचं नाही, अरण्यामध्ये घेऊन जाईपर्यंत तू गप्प बसायचं, तिला अरण्यामध्ये सोडायचं आणि नंतर सांगायचं रामाची आज्ञा होती, त्याप्रमाणे मी तिचं पालन केलं आणि रथ घेऊन तो वापस यायचो, आणि त्याप्रमाणे तो वापस आलेला. बाबासाहेब असं त्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात की गरजवर असलेली स्वतःची पत्नी तिच्यावर अशा तऱ्हेचा जर असा अमानुष असा हल्ला करायचा तर हे आदर्श पुरुषाला शोभत नाही. शूर्पणखीची देखील काय वातात गेली याने, कारण अशा तऱ्हेचं पुरुष योग्य असं आदर्श असे हे ग्रंथ आहेत का? मग बाबासाहेब असं विचारतात बापाला की हे असे लोक लबाडीनं कृष्ण तर याचं आयुष्य लबाडीनं भरलेलं आहे म्हणून, आणि हा हे आदर्श लोक कसे काय, मला कशाकरता तुम्ही वाचायला हे ग्रंथ वाचायला सांगता म्हणून असा प्रश्न बाबासाहेब विचारतात. त्या जोडी त्यांनी बुद्ध आणि त्याचा आपला भगवान बुद्धाचं चरित्र त्यांनी वाचलेलं असतं, आणि मग ते मनातल्या मनात म्हणजे असं विचार करायला लागला, एका बाजूला भगवान बुद्ध जगातील मानवांना एकत्र या, तुम्ही समान पातळीवर राहा अशा तऱ्हेचा संदेश देणारा भगवान बुद्ध कुठे, आणि भावाभावामध्ये युद्ध करा, राजाकरता युद्ध करा, बायकोची ससे उलपड करा, तिला त्रास द्या, अशा तऱ्हेचा संदेश देणारे हे ग्रंथ एका बाजूला आणि भगवान बुद्धाचा ग्रंथ एका बाजूला, याचा मी विचार करायला लागलो. आणि मग मला असं वाटलं का ह्या रामायण महाभारतापेक्षा हा भगवान बुद्धाचा विचार हा श्रेष्ठ आहे, आणि म्हणून मी भगवान बुद्धाच्या धम्माकडे डोळसपणे वळलो अशा तऱ्हेचा त्याचा त्यांनी शेवट केलेला आहे. म्हणजे अशा तऱ्हेचे ही बाबासाहेबांचे ग्रंथ लिहित असताना देखील त्यांनी काय काय केलं आहे हे आपल्या लक्षात आल्यापासून राहत नाही. खरं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी हा संघटनेचा डोलारा उभा केलेला आहे, तो सहजासहजी त्यांना उभा करता आला असं नाही आहे. अनंत हाला पेष्टा, अनंत अपमान, पैशाची कमतरता, अनेक वेळा त्यांच्यावर हल्ले व्हायचे, या सगळ्या गोष्टीला बाबासाहेबांनी समर्थपणे तोंड देऊन ही चळवळ उभी केली. कशाकरता? तर आम्हाला हजारो वर्ष आम्ही गुलामगिरीच्या पद्धतीने जीवन जगलेलं आहे, आणि मग या समाजाला माणूस म्हणून कसं उभं मला करता येईल? खरं म्हणजे मगाशी मी आपल्याला उदाहरण दिले आनंद भवन आणि बुद्ध भवन, त्यावेळचे मोठमोठे भांडवलदार बाबासाहेबांच्या मागे लागलेले होते. आम्ही कोट्यावधी रुपये देतो पण आमच्या बापाचं नाव द्या म्हणून कॉलेजला. बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी धुडकावल्या, आणि ज्यांच्याकडून एकही पैशाचा लाभ झाला नाही असं आनंद भवन आणि बुद्ध भवन असं नाव बाबासाहेबांनी दिलं. म्हणजे विचाराचे ते कसे कट्टर होते
विचार हा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. तो टिकला पाहिजे. पैसा आज मिळेल, उद्या तो नाहीसा होईल, परंतु विचार जर मी आत्मसात केला तर तो कायम टिकल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणजे अशा तऱ्हेची भूमिका ही बाबासाहेबांनी घेऊन ही चळवळ उभी केली. आणि उभी केल्यानंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. बाबासाहेबांना खात्री होती की हा रथ मी इथपर्यंत आणून सोडलेला आहे आणि पुढे देखील चांगल्या पद्धतीनं हा रथ हाकू शकतील, अशा तऱ्हेची भूमिका बाबासाहेबांची असताना आज परिस्थिती अशी झालेली आहे की बाबासाहेबांच्या संदेशाप्रमाणे लोक बरे शिकले, चांगल्या चांगल्या नोकऱ्यावर राहिले, मोठमोठ्या त्यांना डिग्र्या मिळाल्या, मोठमोठे IAS अधिकारी झाले, मोठमोठे डॉक्टर झाले, मोठमोठे इंजिनियर झाले, परंतु हाताच्या बोटावर मोजण्याएवढा समाज हा पुढे गेलेला आहे. आणि बाबासाहेबांच्या दुर्दैवानं या समाजानं पुढे गेल्यानंतर पाठीमागे वळून आपला समाज कुठे आहे हे त्यांनी बघायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी शेवटपर्यंत पाहिलं नाही. आणि माझा स्वार्थ, माझ्या कुटुंबाचा स्वार्थ याच्यामध्येच तो मशगूल राहिला आणि त्याची वाटचाल निराळ्या पद्धतीनं चालू झाली. कारण पहिल्यांदा 44 साली बाबासाहेबांनी एक मोठी बॅच लंडनला पाठवली होती, लंडनचं शिक्षण घेण्याकरता ब्रिटिशांना सांगून एकही पैसा खर्च न करता त्यांना त्यांचं वजन खर्च करून त्या विद्यार्थ्यांना त्यांनी पाठवलं होतं. परंतु शिकून आल्यानंतर एकही विद्यार्थ्याने त्याच्यामध्ये आल्यानंतर रस घेतला नाही. एक बॅरिस्टर खोबरागडे त्यांच्यामध्ये एक होते, ते एक जर सोडले ना तर बाकीचा कोणीच रस घेतला नाही. दुसरे देखील एक बॅच त्यांनी पाठवली, पण त्यांचं देखील असं झालेलं आहे. आणि आज तर एवढी आपली वाताहत झालेली आहे, कोणी आपल्याकडे एक संघटना म्हणून आपल्याकडे बघत नाहीत. आणि फक्त आपण आज बाबासाहेबांचं नाव घेतो, बाबासाहेबांनी हे केलं ते केलं, ठीक आहे बाबासाहेबांनी केलं, पण तुम्ही प्रत्यक्ष काय केलं? आजची परिस्थिती जवळजवळ एवढी केविलवाणी झालेली आहे ना, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला माघार घ्यावी लागते. आपण संघटित नसल्यामुळे एकही नेता या दृष्टीनं बाबासाहेबांचा विचार करत नाही, संघटनेचा विचार करत नाही आणि धर्माचा विचार करत नाही. हा त्याच्यामध्येच तो मशगूल आहे. खरं म्हणजे मी तर त्याविषयी देखील बोललो होतो याला, की या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन तुमचे काय मतभेद असतील ते आता पुढचा नेता हे मी सांगू शकत नाही, परंतु तुम्ही जर एकत्र जर आलात तर समाज आहे त्याच ठिकाणी, समाज कुठेही फुटलेला नाही, एकूण एक माणूस आहे त्याच ठिकाणी. आजही जरी एखादा प्रकार घडला तर सगळा समाज हा एकत्र येतो, असं कृतीनं आपल्याला समाजाने अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे. परंतु नियमाप्रमाणे कुठली चळवळ करीत असताना त्याला कोणीतरी एक नेता पाहिजे, एक राजकीय पक्ष पाहिजे, आणि तो जर पक्ष नसेल ना तर नुसत्या लोकांना येण्याला काही अर्थ नसतो. काल मराठा लोकांनी एवढा मोर्चा मोर्चा काढला, परंतु त्याला लेबल राजकारणाचं नसल्यामुळे त्याने अनेक मोर्चे काढले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. जसे मोर्चे काढले तसे ते विरले आणि तो विचारही विरला. तर त्याच्याकरता कमीत कमी आपल्या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन एक पक्ष असं जर आपण म्हटलं तर इतर समाजावर त्याचा बोजा पडल्याशिवाय राहणार नाही, सरकारवर देखील धक्का त्याला बसल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आपण जर बघतो की नाही, इतरांत जाऊ द्या, एकही पक्ष विरोधी पक्षाची जर गोष्ट जरी घेतली कोणी आपल्या मदतीला येत नाही. साधा खैर रांजीचा प्रकार झाला, एवढ्या अमानुषाचे अत्याचार झाले, तिथे जाणारे फक्त आपलेच लोक जातात, कुठच्याही पक्षाचा काँग्रेसचा जात नाही, राष्ट्रवादी जात नाही, कम्युनिस्ट जात नाही, असे कोणीच जात नाही तिथे. किंवा दा घाटकोपरला रमाबाईला जो प्रकार झाला त्यावेळी देखील एकही पक्षाच्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन निदर्शनं किंवा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे असं त्यांनी सांगण्याचं धैर्य दाखवलं नाही त्याने. पण शेवटी आपण एकाकीच पडतो की नाही, आपला पक्ष देखील एकाकीच पडतो.
मग जर आपल्याला एकाकी राहायचं असेल ना, तर आपल्याला संघटित झाल्याशिवाय त्याला तरुण उपाय नाही. आणि तो तरुण उपाय निर्माण करण्याकरता आपल्या समाजातला जेवढा तरुण वर्ग आहे, हा तरुण वर्ग हा एकत्र येणं ही अतिशय आवश्यक बाब आहे. प्रत्येक आपण विहारात बघतो की नाही, विहारात कार्यक्रम होतात, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर सगळे सिनियर सिटीजनच दिसतात, तरुण एकही दिसत नाही. कारण तरुण इतर ठिकाणीच मशगूल असतो तो, कारण त्याला बाबासाहेबांचे काही येणं नसतं, धम्माचे काही येणं नसतं, वाचनाचे काही येणं देणं नसतं. आपण उच्च शिक्षण घेतलं पाहिजे याच्याशी काय त्याचा संबंध नसतो, आणि हा त्याच्यामध्येच तो मशगूल झालेला असतो. तर हा जो तरुण आहे, या तरुणाला आपण कसं खेचलं पाहिजे, या तरुणाला बाबासाहेब कसा शिकवला पाहिजे. तर बाबासाहेबांनी आपला आज गमत जी पिढी आहे त्या पिढीनं त्रास सहन केलेला नव्हता. त्यांच्या प्रत्यक्ष जे काय हाल झाले आपले ते त्यांनी कधी पाहिलेले नाही ते. आणि त्यांना काय झालं आहे की सगळं त्यांना आज रेडीमेड सगळं मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांना मगाशी सुरुवातीला सांगितलं की नाही एजिटेट चेतवा त्यांना, म्हणजे आमच्या वाड वडिलांची पूर्वायुष्याची काय परिस्थिती होती ती त्यांना समजून सांगा. आणि मग ती जर समजून सांगितली ना, तर मग पण अशा तऱ्हेचं कॅडर तयार करायला पाहिजे, अशा तऱ्हेचे सगळे तरुण एकत्र करायला पाहिजे. आणि ते कॅडर तयार करून त्यांच्या ते माती सतत हॅमरिंग करायला पाहिजे. हे जोपर्यंत आपण करत नाही, जोपर्यंत तरुण वर्ग पुढे जात नाही, तोपर्यंत आपल्या समाजाची ही जी स्थिती आहे ना, ही आहे तशीच राहणार. याच्यापेक्षाही भयानक असे प्रकार कदाचित घडतीलही. मी पुन्हा सांगतो, आज बुद्धाच्या ज्या मूर्त्या दिसतात, आज हे भाजपचं वगैरे एवढं षडयंत्र चालू आहे, तर त्यांना काही स्लो पॉयझनिंग करायचं आहे. त्यांना कसली घाई नाही, 5 वर्षांनी 10 वर्षांनी 50 वर्षांनी उद्या परवा या सगळ्या बुद्धाच्या मूर्त्या ते फेकून देतील आणि त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आणून लाव. काही करू शकणार नाही आपण, कारण आपली संघटित संघटत नाही, तरुणी आपल्याबरोबर नाही. कारण हा डोलारा पुढे नेण्याकरता तरुणांची एवढी आवश्यकता आहे ना, तर त्या तरुणांना या चळवळीबद्दल मार्गदर्शन करणं, चळवळीकडे आकृष्ट करून घेणं, हे तुमचं आमचं खरं म्हणजे काम आहे. परंतु आपण काय करतो, कुठले आपले सिनियर सिटीजन असतील तर ते देखील त्या दृष्टीनं विचार करत नाही ते, आणि तरुण बाजूलाच राहतो ना, राव द्या ना. आणि हा फक्त आपलं अस्तित्व टिकवण्याकरता शेवटपर्यंत त्या संस्थेमध्ये राहतो, मग तो अध्यक्ष असतो, सेक्रेटरी असतो, खजिनदार असतो, बाकीचं त्याला काही घेणं देणं नसतं, काय नसतं काय नसतं. तर खरं म्हणजे मी तर या मताचा आहे, सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन पहिल्यांदा ही जी मंडळी प्रत्येक ठिकाणी जाऊन जी बसलेली आहे ना, त्यांना खरं म्हणजे पहिल्यांदा उद्ध्वस्त करायला पाहिजे, त्यांना उद्ध्वस्त करायला पाहिजे. कारण ते काही करत नाही, मुवमेंट काही करत नाही, किंवा कुठे प्रगती त्याची झाली पाहिजे याचाही कधी विचार करत नाही. आता आमच्याकडे समजा शिरावस्ती बुद्धविहार आहे, फार चांगलं विहार आहे ते, परंतु त्याच्यामध्ये सुधारणा काय आम्ही करतो का, काहीच नाही. आणि मग तुलनात्मक बघायला गेलो तर आम्ही बाजूला साई मंदिर आहे, गणेश मंदिर आहे, अल्पावधीमध्ये त्याची जी प्रगती झालेली आहे, मग तशा तऱ्हेची प्रगती आपली का होऊ नये. परंतु काय झालं माहिती आहे का, हे जे सिनियर मोस्ट लोक आहे ना, हे एखाद्या नागासारखे जे त्या ठिकाणी बसले ना, ते त्या हलायला तयार नाही. आणि हलायला तयार नसल्यामुळे आपला माणूस तरुण तिथे यायला तयार नसतो, कारण हे सगळं यांनी सगळं संस्थानं तयार करून ठेवलेलं आहे, मग आम्हाला कुठे संधी देत नाही. परंतु एकत्र त्या तरुण सगळे एकत्र आले ना, तर ते तरुण देखील त्यांना प्रश्न विचारतील का तुम्ही आत्तापर्यंत या विहाराची काय प्रगती केली, हे आम्हाला पर्यंत दाखवतो, एवढा पैसा मिळतो त्या पैशाचं तुम्ही काय केलं. तरुणाने नुसता या राजकारणामध्ये किंवा ह्या विहारामध्ये लक्ष देणं आवश्यकच आहे, परंतु त्याबरोबर हे भिक्खू देखील आपल्या धम्माचा प्रचार करतात का, धम्म वाढवण्याचा प्रचार करतात का, याच्यावर देखील या तरुणांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि हे करू शकतील फक्त तरुणच,
परंतु त्यांनी नुसतं काही त्यांना करता येणार नाही, अब त्यांनी पर्यंत वाचन पाहिजे, त्याने ज्ञान मिळवलं पाहिजे, कारण ज्ञान मिळवल्याशिवाय तुमच्या पदरात काही पडणार नाही. नुसतं तरुण जरी म्हटलं का मी तरुण आहे मी हे सगळं काम करेन तर त्याला काही करता येणार नाही. त्याला ज्ञान मिळवलं पाहिजे, त्याला बुद्धी त्याची प्रगल्भ झाली पाहिजे, इतरांचे पॉईंट कसे चुकीचे हे त्याला समजून सांगता आलं पाहिजे, आणि त्या सगळ्या लोकांना जवळ घेण्याची ताकद त्याच्यामध्ये पाहिजे, त्या तरुणामध्ये. केवळ मी तरुण आहे आणि मी इथे आणि मग सगळ्यांनी माझ्या अंडर असं करून ते चालणार नाही, तर सगळ्यांना आपण घेऊन हा धम्म हे राजकारण बाबासाहेब हा कसा आपल्याला वाढवता येईल याचा प्रयत्न तरुणाने करणं अतिशय आवश्यक आहे. अशा तऱ्हेचा मी आजच्या या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी संदेश देईल, आणि तुम्ही जो हा प्रयत्न प्रकल्प जो सुरू केलेला आहे हा अतिशय चांगला आहे, हा चळवळीच्या दृष्टीनं अतिशय पोषक असा आहे, आणि तरुणांना एकत्र येण्याच्या दृष्टीनं देखील ही अतिशय चांगली संधी आहे असं मी समजतो. आणि या ठिकाणी तुम्ही आहात, तुम्ही माझ्याकडून जे जे काही मला माहीत होतं ते सगळं ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानून मी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय बुद्ध.